प्रदूषण विरहित प्रकल्पांना राष्ट्रवादीचा पाठिंबा, पाठीमागून फिरणारे कार्यकर्ते मिळण्यासाठी सामंतांची प्रकल्प घालवण्याची रणनीती, मिलिंद कीर यांचा आरोप. जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी येथे येणाऱ्या प्रदूषण विरहित प्रकल्पांना राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, मात्र येथे आलेले प्रकल्प घालवण्याची आणि बेरोजगार तरुण पाठीमागून फिरण्यासाठी मिळावेत याकरिता आमदार सामंतांची रणनीती असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे मिलिंद कीर यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जयस्तंभ येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष कुमार शेटे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले आदी उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना मिलिंद कीर यांनी सांगितलं की 2004 पासून आजपर्यंत या तालुक्यात एकही कारखाना आला नाही, परिणामी 2 लाख बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं असतं. मात्र आम्ही प्रदूषण विरहित कारखान्यांच्या बाजूने आहोत, त्याचं समर्थन देत आहोत, असंही मिलिंद कीर यांनी स्पष्ट केलंय. तर आज रोजगाराची उपलब्धता कमी असल्यामुळे या रत्नागिरी जिल्ह्यातून 2001 ते 2011 जो सेन्सेक्स झाला त्याच्यामध्ये सुमारे 2 लाख लोकसंख्या ही 1 च्या पेक्षा 11 ला कमी झालेली दिसते. म्हणजे 2 लाखाने मायग्रेशन झालं. त्याचं कारण आहे की आपल्याकडे कुठलेही रोजगार नाही किंवा रोजगार निर्मिती होण्यासारखी कुठली साधनं नाही, आणि अशामुळे आपल्याकडनं हे रोजगार नसल्यामुळे लोकं इथून विस्थापित झाली. आणि भविष्यामध्ये अशी विस्थापित लोकसंख्या वाढणार आहे किंवा ही पुढे आपल्या जिल्ह्याच्या मुळाशी येणार आहे, विकासाच्या मुळाशी येणार आहे, आणि हे कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे. तर आमचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्या भागामध्ये काम करत असताना ज्या ज्या वेळेला आमच्याकडे आम्ही लोकांमध्ये संपर्कात जातो, लोक आम्हाला विचारतात आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत, आम्ही कुठून नोकऱ्या निर्मिती करणार आणि कोणाला नोकऱ्या देणार. आज हा नोकरीचा प्रश्न प्रचंड प्रमाणात भेडसावतो आहे, आणि त्यामुळे भविष्यामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाचा आम्ही निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये चांगले प्रोजेक्ट आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही सगळेजण वरिष्ठांकडे त्याविषयी दाद मागणार आहोत. भविष्यामध्ये चांगले कारखाने आणखी येऊन याच्यासाठी देखील प्रयत्न करणार आहोत. सामंतांच्या रणनीतीबाबत कीर यांनी सांगितलं की ती रणनीती आम्ही हाणून पाडणार आहोत. पाहूया याबाबत मिलिंद कीर काय म्हणाले ते त्यांच्या शब्दात. ज्या पद्धतीने आज आपल्याकडे बघितलं की उदय सामंत विरोधातली भूमिका घेऊन एक मंत्री असताना विरोधातली भूमिका प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये घेणं हे किती संयुक्तिक आहे. आज आपण पाहिलं असेल की उच्च तंत्रशिक्षण ते मंत्री आहेत, आणि ते मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून ह्या जिल्ह्यामधून किती त्या शिक्षण तंत्रशिक्षण घेऊन लोक बाहेर पडत आहेत, आणि त्यांच्यासाठी कुठलेही आपण रोजगार निर्मिती करून देऊ शकत नाही ही परिस्थिती असताना, आणि आजपर्यंत सगळे आमचे जे कोणी इंजिनियर्स झाले किंवा त्या त्या विभागातून चांगलं शिक्षण घेतलं ते सगळे लोक बाहेर गेले. आज जे बाहेर पडणार आहेत उद्या भविष्यामध्ये, तर ती त्या मुलांना आपल्या भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला करण्याची गरज आहे. आणि आज आपण बघितलं असेल की वाटत खंडाळामध्ये देखील एक इंडस्ट्री येत होती. त्या इंडस्ट्रीमधून कुठलंही पोल्युशन होणार नव्हतं, तरीसुद्धा स्टील प्रोजेक्ट होता, त्याच्यामधून फार काय म्हणजे कुठलीही इंडस्ट्री असेल तर त्याच्यामधून थोडंफार प्रदूषण असतं, पण स्टील कारखान्यामधून काय प्रदूषण होणार होतं? कुठला केमिकलचा कारखाना होता का तो की ज्याच्यामधून आपली निसर्ग संपन्नता आपली नष्ट होईल अशी परिस्थिती होती का? परंतु नाही, की आमच्या तिथल्या लोकांचा विरोध म्हणून आमचा विरोध, पण ही भूमिका जर आपण कायम ठेवली तर भविष्यामध्ये या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठलाही कारखाना येणार नाही. आणि त्याच्या पाठीमागचं कारण बरीच आहेत की जर असे कारखाने आले नाहीत तर जी आज ही पिढी जी आहे, जी तरुण पिढी आहे जी सगळीकडे फिरते आहे, ती त्यांना कार्यकर्ते म्हणून मिळणार नाहीत. उद्या कार्यकर्ता मिळण्यासाठी जर लोकांना बेरोजगार ठेवण्याची ही जर का त्यांची रणनीती असेल तर ती हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळे लोक तयार आहोत. इवन बऱ्याच अंशी आपण बघितलं असेल की शिवसेनेने देखील बंड केलेलं आहे, आणि अशा पद्धतीने आज बंडाची गरज आहे. आणि हे बंड फक्त व्यवसायासाठी आणि लोकांच्या रोजगारासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आहे की हे झालं पाहिजे, ह्या प्रोजेक्ट आले पाहिजे, आणि याच्या माध्यमातून आमच्या लोकांना रोजगार निर्मिती झाली पाहिजे, यासाठी एवढाच आमचं इथे हे म्हणणं आहे.
रिफायनरीतून रस्ते बनवण्यासाठी डांबर तयार होणार आहे, सामंतांच्या व्यवसायाला हातभार लागणार आहे आणि तो व्यवसाय सामंत सोडणार का, असंही ते पुढे म्हणाले. निर्मिती होते, आपल्याला प्रश्न विचारावा लागेल की सामंतांच्या हे डांबरीकरणाचीच त्यांचे प्रोजेक्ट आहेत, रस्ता डांबरीकरण हे त्यांचं मुख्य धंदा आहे, व्यवसाय आहे, म्हणजे आर डी सामंत अँड कंपनीचा, मग ते डांबरीकरणाचा व्यवसाय सोडणार आहेत का? म्हणजे ज्या प्रोजेक्ट ज्या रिफायनरीमधून डांबर तयार होतं ते त्यांना नको आहे, ती रिफायनरी नको आहे. मग अशा पद्धतीने ज्या ज्याच्यावरती आपला व्यवसाय अवलंबून आहे ते तुम्ही सोडणार आहात का, हा मूळ प्रश्न आहे. आणि लोकांच्या लोकांकडनं ह्या गोष्टी आता सगळीकडे नाक्यावरती ही चर्चा सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे सामंतांनी आपल्याकडे रोजगार कशी निर्मिती होईल, लोकांना रोजगार कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता मरीन पार्क आपण म्हणतो, मरीन पार्क हा होणं शक्यच नाही आहे. मरीन पार्क झाला तर आजूबाजूचे बऱ्याच किलोमीटरमधली लोकांची घरं पण उद्या बांधकाम करताना परवानगी घ्यावी लागेल. लोकांना समुद्रामधले मासे काढण्यापासूनचा सुद्धा त्यांना परवानगी घ्यावी लागेल किंवा त्यांना परवानगीच मिळणार नाही अशी परिस्थिती असताना मरीन पार्कचा ह्या रत्नागिरीला किंवा कोकणाला उपयोग काय? त्याच्यामध्ये अभयारण्य निर्माण करणं आणि त्याच्यातून हे ह्या जनावरांना हे करणं ह्या गोष्टी काय आम्हाला ह्या इथे आवश्यकता नाही आहे. इकडे एक तर तुम्हाला उद्योग असला तर पर्यटनाच्या माध्यमातून कुठला उद्योग येईल तो पाहिला पाहिजे किंवा इंडस्ट्रीच्या माध्यमातून कुठले उद्योग येतात ते बघितले पाहिजे. सामंत हे रत्नागिरीचे 2004 पासून आजपर्यंत आमदार आहेत. या कालावधीत तालुक्यात एकही कारखाना आला नाही, परिणामी आजचे तरुण बेकार फिरत असून बेरोजगारी दिवसागणिक वाढत जात आहे. आज आमचा जो तरुण आहे हा रस्त्यावरती फिरतो आहे. आज ह्या रत्नागिरी तालुक्यामध्ये शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अशी स्थिती आहे की रोजगार नसल्यामुळे BA BCOM झालेली जी तरुण पिढी आहे ही रस्त्यावर नाक्यानाक्यावर बसून आज आपल्याकडे पाहिलं असेल तर 2004 पासून 2015 पर्यंत आत्ता 19 पर्यंत सुमारे 15 वर्षे झाली. 15 वर्षात स्वतः आमदार त्या ह्या तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व करतायत. आपण एकही कारखाना आणू शकलो नाही, एकही उद्योग निर्माण करू शकलो नाही आणि कुठल्याही मुलाला आज त्याच्यामुळे ज्यावेळेला ते आमदार झाले 2004 त्यावेळेला 20 वर्षाचा तरुण आज 35 वर्षात गेला, त्याची अख्खी पिढीच्या पिढी बर्बाद झाली. ही ह्या गोष्टीकडे आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे. एक सुदैवाने एक चांगलं आहे की रत्नागिरी किंवा कोकणामध्ये आत्महत्या झाली नाही, मात्र एक आत्महत्या एक काही दिवसांपूर्वी झाली कुलकर्णी नामक एका माणसाची, की त्याने त्याला रोजगार नाही व्यवसाय नाही आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली. ही देखील आजची परिस्थिती आहे. म्हणजे रत्नागिरीमध्ये कधी न झालेलं काम ह्यांच्या कार्यकालामध्ये आणि अक्षरशः लांछनास्पद गोष्ट ह्या शहराला तालुक्याला वाटेल अशी घटना घडली ती श्री कुलकर्णी यांच्या आत्महत्येने. आणि आजच्यावरती सुद्धा आम्ही जर विचार करणार नसू तर भविष्यामध्ये अशा आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढेल. भविष्यामध्ये जो इतर जिल्ह्यांमध्ये आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्या आत्महत्या तर तो प्रकार आमच्याकडे वाढायला वेळ लागणार नाही. त्याच्यासाठी आमच्याकडे रोजगार येणं आज काळाची गरज आहे. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून आमदारांना पण विनंती करायची की तुम्ही ह्या विषयासाठी आपण प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका बजावावी हीच आपल्या आमच्याकडनं सर्वांच्याकडनं त्यांना विनंती आहे. या पत्रकार परिषदेत अनेक विविध विषयांवर चर्चा करतानाच बेरोजगारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचं पुढं आलं आहे. याबाबत सामंतांनी विचार करावा असं बोललं जात आहे.